मामी नंबर वन लसून लसून चेसते. अरे वाह, समजायचं पुढे जाऊन गोळ्या घ्यायच्या. नमस्कार मंडळी, मी सायली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे. आज आहे दिवस चौथा आणि इथे आपलं काम चालू आहे, नारळ फोडायचं आणि पुरणपोळ्यासाठी सगळी तयारी चालू आहे. इथे आमच्या झाडाचे नारळ फोडत आहेत. तर चला आज पुरणपोळ्याचं जेवण बनवूया आणि तुम्ही ब्लॉग बघत राहा. बाय बाय. फुल गोटात आहे आतमध्ये. अरे ते हे झालंय सुक्का नारळ. असेल तरी तू फ्रीज मध्ये 4 महिने 6 महिने जाते. मग का होतात? कारण त्याला अर्धे अर्धे घेऊन आलेत पण सगळे नारळ झाले. मग ते ठेवायचे कसे माहितीये? खोलायचे आणि उन्हामध्ये ठेवायचे सुकत. मग ते चांगले जातात. ते तुम्ही घेऊन बसा. ते ऐकलं माझ्याकडे ताकद नकत असते चला फोटो काढूया. फोटो तर इथे सुद्धा आपले चिल्लर पिल्लर सगळे गणपतीच्या खाऊसाठी मदत करतात आणि गौरीसाठी. आज आपण काय बनवणार आहे? पुरणपोळीसाठी इथे ही गोळ बारीक करते आणि नेत्रा दीदी काय करते सगळं मसाला बारीक करते आणि तिथे ती पण काहीतरी करते. लसूण लसूण चेसते. अरे वा, व्हेरी गुड गर्ल. ते खूप झालं त्याच्यात, त्याच्यामुळे तिला बारीक नाही करायला येत. हा बस आता चेच आणि चेच. ए थांब जरा आता. इथे आमटीसाठी मसाला बनवण्याचं काम चालू आहे. आणि इथे आमच्या आहोंचं ऑनलाईन मीटिंग चालू आहे. Thank you.
टाकते आधी नंतर मग त्याच्यातली फोडणी आहे ना त्याला पाणी काढून ठेवते नंतर फोडणी दिल्यावर त्यातलं थोडस काढायचं कन्वर्सेशन चालू आहे काहीतरी केस बद्दल चर्चा चर्चा पे चाल काहीतरी जोक झाला वाटत आमच्या आर्टिस्ट इथे रांगोळी काढत आहेत काढ कशी आजूबाजूला फुलं काढली की झालं
वाली पण चालली असती, तू गोल काढलेलीस ना एकदा घरामध्ये, छान वाटती ही पण काढ. ती फुलं फुलं नाही का ती गोल गोल फुल काढलेलंस दिवाळीला काढलेली असती. भारी रेस मयन, तू काढली असशील ना? मम्मी ने काढले. अच्छा हॉस्पिटल चा काय साईन? तिकडे इथे हॉस्पिटल आहे समजायचं, पुढे जाऊन गोळ्या घ्यायच्या. आता आम्ही सगळे आरतीसाठी आणि पुढच्या प्रोग्रामसाठी रेडी झालेलो आहोत. आता फटाफट पहिली आरती करून घेऊया आणि मग नंतर मंगळा गौरीचा प्रोग्राम स्टार्ट करूया. वरती लावायचं आता. दोन दोन केस केवढी केस खूप आहेत ना. मधून पण वरती करू ना. फिलिंग द ब्लँक्स. मनोजला पण वरती लाव, नीचे लगाय. अरे नाकावर हात ठेवून लावला, हा चालतोय म्हणून. बरोबर त्याच्या वरती बरोबर गेलाय. पार्शलिटी होती ही माझ्या बरोबर, त्याच्या बरोबर लावला आता वरती पोचून पोचून. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे का नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि नेक्स्ट व्हिडिओ साठी बघत रहा SMG रायडर्स. Yeah.